पुरावे मिळतील, जरूर मिळतील. दरबाराची इजाजत असेल तर आम्ही पुरावे देऊ शकतो. गोदावरी, केदारजी फितूर असल्याचा, खबरगीर असल्याचा पुरावा आहे तुमच्याकडे? आहे, पुरावा आहे. मग पुरावा द्यायला एवढा विलंब का? माफी असावी राणीसाहेब, पण पुरावे आत्ता दरबारात पोहोचले. इजाजत द्यावी. इजाजत आहे. महाराज, केदारजी हा मोगलांचा हेर आहे, त्याचे हे पुरावे. रायप्पा, हा मोगलांचा खबरगीर अबुल, ज्याला केदारजी स्वराज्यातल्या सगळ्या गुप्त खबरा पुरवत होता. ही आम्ही हस्तगत केलेली पत्र आणि खलिते. यात केदारजीनं दामाजीला गडावर ये जा करण्याचा दिलेला परवाना सुद्धा आहे, ज्यावर स्वराज्याच्या सोनिसांचा शिक्का आहे. आपण सुरनिसांचे जावई आहोत या बाबीचा केदारजीकडून कशा पद्धतीनं गैरवापर केला जात होता त्याचा हा पुरावा. हा परवाना सुरनिसांचा तुला कोणी अडवणार नाही. ही पत्र तुमच्याकडे कशी? ही पत्र आमच्याकडे आली याचं कारणही गोदावरीच. गोदावरी गायब झाल्यापासून आम्ही तिचा शोध घेत होतो, पण केदारजीनं तिला दुर्गम ठिकाणी नेऊन ठेवलं होतं, त्यामुळे आमच्या माणसांना तिचा मागमूसच लागत नव्हता.
आम्हासे पुरत ठाऊक होत की गोदावरी दरबारात आली नाही तर आमची बाजू आम्ही मांडूच शकत नाही आणि आम्हाला सुगावा लागला. रायप्पा आणि ज्योताजीला केदारजी दामाजीला वारंवार भेटतो ही बाब समजली. मग आम्ही आमचा मोहरा दामाजीकडे वळवतो. थैलीसाठी काहीही करू पाहणाऱ्या माणसाला थैलीचीच भाषा समजते. त्या भाषेत आम्ही दामाजीला समजावतो. दामाजीनेच आम्हाला गोदावरीचा ठाव ठिकाणा सांगितलं आणि त्यानं हेही सांगितलं की केदारजीनं गोदावरीला जीवे मारण्याचा कट रचला होता. त्याची मोहरांची भूक भागवून त्यास आम्ही केदारला गाफील ठेवण्यास सांगितलं आणि लाडीला घेऊन आम्ही गोदावरीला शोधण्यासाठी निघालो. ज्या दिवशी केदारजीनं गोदावरीला मारण्याचा कट रचला होता त्या दिवशी गोदावरीला घेऊन लाडी आडमाळला तिच्या घरी गेली आणि आम्ही केदारजीच्या घरी पोहोचलो. त्याच्या वडिलांकडे विचारपूस केली तेव्हा समजलं की केदारजीची वाट आणखी काही माणसं बघत आहे जी रात्री येणार. आम्हास थांबणं शक्य नव्हतं म्हणून रायप्पावर जबाबदारी सोपवून आम्ही निवाड्यासाठी गडावर परतलो. रायप्पानं आपलं काम चोख बजावलं. केदारजींची आतुरतेनं वाट पाहणारी ही ती मंडळी. मुघल खबरगीर अपुल आणि त्याच्याकडे सापडलेले हे ते पुरावे. हे आम्ही करू शकलो ते युवराजनी येसुबाई साहेबांमुळे. त्यांनीच आम्हाला पटवून दिलं की चारित्र्य हनन करणारा अफजल खान तुमच्यावर चालून येतोय त्याला वाघनख लावा. त्या धीराच्या दोन शब्दांमुळं आम्ही हे करू शकलो. अफजल खान जेव्हा आपल्या आबासाहेबांविरुद्ध चालून आला तेव्हा आबासाहेब कितीच्या फौजेविरुद्ध लढले? 30,000. चुकलं. आबासाहेब लढले ते फक्त एका माणसाशी, अफजल खानाशी. खरच हो? तो अफजल खान आला होता स्वराज्य संपवायला. हा आलाय चारित्र्यावर घाला घालायला. उठा, तुमच्या चारित्र्यावर संशयाचा हा अफजल खान उठलाय. लावा त्यास वागणक, फाडून टाका त्यास. येसू, युवराज ही वेळ हतबल होण्याची नाही, हातपाय गाळून बसण्याची तर नाहीच नाही. तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल.
महाराज स्वराज्य द्रोही आम्ही दरबारासमोर पेश केलाय. कोण आहेस तू? सरकार सरकार रहन सरकार. तुझा केदारजीशी काय संबंध? सरकार केदारजी हमें खबर देता था. सुरनिस का दामाद इसलिए उसे हमने अपना बनाया. केदारजी चूक झाली. मैं सरकार चूक झाली. माफी मागतो मी. खामोश. तुम्ही दोघांनी महाराजांना ठार करण्याचा कट रचला. या दोघांनाही गिरफ्तार करा. मी म्हणालो होतो पण सांगतो माझं धाडस होत नव्हतं. सासरे बुवा मला वाचवा ना. मी पाय पडतो तुमच्या. स्वार्थासाठी माझ्या सोनेसारख्या पोरीला कलंक लावलास. त्या युवराजाला मनस्ताप दिलास. त्यांच्या चारित्र्यावर शिंतुडे ओढलास. हरामखोर. न्याय करा. शिक्षा ठोठवा. याला ठेचून गाडू. आम्ही याला सोडणार नाही. याला सोडणार नाही. आम्ही ठेचून गाडू. याला द्या आमच्या ताब्यात. झाली पाहिजे. सोडणार नाही पाहिजे. गुस्ताफी माफ महाराज. मी दरबाराचा अदब मोडला. न्याय करा शिक्षा ठोठवा. फिर्यादी केदारजी शहापूरकर. हा स्वराज्य द्रोही आहे हे सिद्ध झालं आहे. तो एक चतुर आणि कावेबाज गुन्हेगार आहे. तेवढाच निष्ठुर आहे जो स्वतःच्या पत्नीचं चारित्र्य पणास लावतो. हा गुन्हा अक्षम्य आहे. त्यासाठी त्याला सहाय्य करणाऱ्या वासोटा किल्ल्यावर डोळे काढून काळ कोठडीत आजन्म ठेवावे. आणि केदारजी केदारजीला टकमक टोकावरून माफी असावी. मातोश हा निवाडा आमच्या संदर्भात सुरू होता म्हणून आम्हाला बोलण्याची अनुमती द्यावी. खरं तर आमच्यावर राऊसाहेबांचा संस्कार आहे. आमच्यामुळे कोणत्याही माय भगिनीचं कुंकू पुसलं जाऊ नये. परंतु आमचा नाईलाज झाला. हे कुंकू नाही. हे कलंक आहे. माझे प्राण गेले तरी चालते. पण हा माणूस मला आयुष्यात नकोय. सोयरा राणी साहेब निवाडा पूर्ण करा. स्वराज्यद्रोह आणि छत्रपतींच्या वधाचा कट रचण्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे केदारजी शहापूरकर यास हे न्यायासन टकमक टोकावरून कडेलोट करण्याची शिक्षा फरमावत आहे.
तसा हुकमाचा कागद करून कुलमुक्तारांकडून शिक्कामोर्तब करावा. घेऊन जा याला. महाराज माफी असावी. महाराज रायगडाची प्रजा शोभतेस. फार धीरानं राहिलीस. आम्ही आणि युवराजनी नेहमी तुझ्या ऋणात राहू. स्वराज्यात माझा खारीचा वाटा. तेवढाच मला आनंद. महाराजांचा आशीर्वाद जोपर्यंत माझ्या पाठीशी तोपर्यंत मला कसलीच फिकीर नाही. आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. पण तुम्ही आमच्या चोळी बांगडीच्या मानकरी झाले आहात. आणि तुमच्या चरितार्थासाठी एका गावाचं उत्पन्न आम्ही लावून देतो आहोत. महाराज पण आता मी या गडावर राहणार नाही. रायगडावर माझी सावलीही पडणार नाही. हरकत नाही. तुम्ही जिथे असाल तिथे तुमच्या सुखासाठी हे स्वराज्य नेहमीच बांधील राहील. जशी आज्ञा. नानाजी पंत, मान खाली घालून उभं राहण्याजोगं तुमच्या लेकीने काहीही केलेलं नाही. फार गुणाची आहे तुमची लेक. आणि आता जे काही झालंय ते विसरून स्वराज्याच्या कामास लागावं. गोदावरी पोरी, आपला संबंध इथपर्यंतचाच होता. शंभुराजे, ही लढाई तुम्ही जिंकलात. महाराज आम्हाला आनंद केवळ याच गोष्टीचा आहे की एका माय भगिनीला न्याय मिळाला. इजाजत द्यावी.